नमस्कार बालमित्रांनो, मी श्रीमती अनुराधा लोंढे, पदवीधर शिक्षिका, माताळवाडी नंबर 2, केंद्र भूगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज आपण आपल्या मराठी विषयातील सर्वनामांचे प्रकार हा घटक पाहणार आहोत. हा उतारा वाचा. समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. आता पाहूया पुढचा उतारा. समीरा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. दुसऱ्या उतार्यात समीरा या नामाऐवजी ती, तिला, तिच्या, तिने हे शब्द आले आहेत. या शब्दांनाच सर्वनाम असे म्हणतात. आता आपण सर्वनामाची व्याख्या पाहूया. सर्व प्रकारच्या नामांऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. आता पाहूया सर्वनामांचे प्रकार. सर्वनामांचे 4 प्रकार आहेत. पहिला पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा संबंधी सर्वनाम, तिसरा प्रश्नार्थक सर्वनाम आणि चौथा दर्शक सर्वनाम. आता आपण एक एक प्रकार समजावून घेऊया. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. आपण स्वतःविषयी, दुसऱ्याविषयी, तिसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो हे करत असताना नामाऐवजी जे शब्द आपण वापरतो त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. याचेही 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. स्वतःविषयी बोलताना किंवा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतात त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, स्वतः, आपण. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होय. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण. तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना जे सर्वनाम वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जो लवकर उठतो तो निरोगी राहतो. जिला तालबद्ध उड्या मारता येतात तिला लेझिम संघात सहभाग घेता येईल. ज्यांनी बचत केली त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले. या वाक्यातील जो, तो, जिला, तिला, ज्यांनी, त्यांनी ही संबंधी सर्वनामे आहेत. पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणी, काय, कोणाला ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून नामे मिळतात. त्यांच्या आधारे प्रश्न विचारता येतो. उदाहरणार्थ तिला कोणी मदत केली, तुला खायला काय बनवू, सीमा कोणाला गोष्ट सांगत आहे, हा रुमाल कोणाचा आहे. या वाक्यातील कोणी, काय, कोणाला, कोणाचा ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. शेवटचा प्रकार दर्शक सर्वनाम. जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ
हा मुलांचा संघ कोणाचा? तो यशवंतरावांचा मुलगा आहे, ती माझी मैत्रीण आहे। हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे। यातील हा, तो, ती, ते, ही सदर्शक सर्वनामे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या सर्वनामांच्या प्रकारांचा पुन्हा एकदा सराव करा आणि प्रत्येक प्रकाराची 5-5 उदाहरणे वहीत लिहून काढा। धन्यवाद।